मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवर कचरा टाकला आहे. कोंडवत कचरा प्रश्न गंभीर बनला असल्याने त्यांनी कचरा टाकून प्रशासन जागे केला आहे. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याची समस्या उग्र झाली आहे. कोंडवा वानवडी रामटेकडी भागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. चौका चौकात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. दोन वेळा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कामे होत नाहीत. यामुळे त्यांनी वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकला आहे. त्वरित काम केलं नाही तर भविष्यात आयुक्तांचा घरामध्ये कचरा टाकण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिला आहे. आज आपण वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या दरवाजामध्ये उभे आहोत. गेल्या बऱ्याच दिवसापासून जवळपास 3 वेळा आपण या क्षेत्रीय कार्यालयाला निवेदन सुद्धा दिलेलं आहे की संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयाच्या भागामध्ये कोंडवा खुर्दमध्ये स्पेशली जो कचऱ्याचं साम्राज्य प्रत्येक चौकाचौकामध्ये होत आहे यासाठी 2 ते 3 वेळा निवेदन देऊन सुद्धा महापालिका प्रशासन कुठलंही काम करायला तयार नाही. फक्त स्वच्छ भारत अभियान राबवायचं एवढं 15 दिवस प्रत्येकाने पाळायचं आणि स्वच्छ ठेवायचं. संपूर्ण वर्षभर आहे तशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळं आज आम्ही या वॉर्ड ऑफिसमध्ये हे आमच्या संपूर्ण प्रभागातील असेल आजूबाजूच्या परिसरातील असेल संपूर्ण कचरा आम्ही आज आणलेला आहे आणि आज आम्ही त्यांच्या दरवाजामध्ये नेऊन टाकणार आहोत. म्हणजे प्रत्येक वेळेस नागरिकांनीच कचरा का सहन करायचा, प्रशासन त्याच्याकडे कधी लक्ष देणार? कारण वारंवार सांगून सुद्धा जर काम होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवटी मनसे स्टाईलमध्ये त्यांना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मी आज या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छित की आज फक्त वॉर्ड ऑफिसमध्ये कचरा टाकलेला आहे. भविष्यामध्ये जर यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही, योग्य ते कचरा उचलला नाही, तर भविष्यामध्ये आयुक्तांच्या केबिनमध्ये किंवा आयुक्तांच्या घरामध्ये कचरा नेऊन टाकायला सुद्धा आम्ही घाबरणार नाही. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणलं तर आम्ही आमचा पक्ष एक आंदोलनाचा पक्ष आहे. आम्हाला या कुठल्याही केसचा किंवा कुठल्याही पोलीस केसचा फरक पडत नाही. आम्ही नागरिकांसाठी कायम भांडत असतो आणि कायम भांडत राहू. मी पुन्हा एकदा आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो व या ठिकाणी जे अधिकारी असतील त्यांनाही सांगू इच्छितो की त्वरित त्याच्यावर योग्य ती कारवाई करा, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यापेक्षा उग्र आंदोलन तुमच्या आयुक्तांच्या घरामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.